ताजा बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। लागलीसी होती ओढ मजला भगवंता तुझ्या दर्शनाची, मन तृप्त झाले आहे देवा तुझ्या दर्शने। कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश भयभीत झाले होते। या कोरोना रोगाने लाखोंचे बळी घेतले। हा रोग नष्ट करण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी शासनाने नाना उपाययोजना केल्या। तसेच कोरोना योद्ध्यांमुळे त्याचबरोबर नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे उत्तमरित्या पालन केल्याने कोरोना रोग आटोक्यात आला आहे आणि त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व यंत्रणे सुरळीत केली आहेत। त्यामध्ये महत्त्वाची 9 महिने बंद असलेली मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर पासून उघडण्यात आली आहेत। त्याचबरोबर सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली श्री बल्लालेश्वर, उद्धर रामेश्वर, आश्रय नवघर श्री वीरेश्वर, कर्मयोगी सिद्धेश्वर, मानखोऱ्यातील उत्तरेश्वर, नागसेद आदिमाया श्री कोंडीदेवी, उत्सर ग्रामदेवता श्री वरदायनी, जांभूळपाडा श्री सिद्धलक्ष्मी गणेश, श्रीक्षेत्र 21 गणपती, उन्हेरे गरम पाण्याचे झरे विठ्ठल रखुमाई ही जगप्रसिद्ध व जागृत मंदिरे उघडण्यात आली असून या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मांदी आली आहे। 8 महिन्यानंतर ही सर्व मंदिरे भक्तांनी बहरलेली दिसत आहेत। या सर्व मंदिरांमध्ये शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे। प्रत्येक भाविकांसाठी मास्क बंधनकारक केले असून सामाजिक अंतर ठेवून दर्शन दिले जात आहे। त्याचबरोबर सॅनिटायझर स्टँडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासनाने व देवस्थानाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सर्व देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे। 15 मार्च 15 नोव्हेंबर या 8 महिन्याने आज आमची दुकानं उघडली। या दिवसाची आम्ही मंदिर उघडण्याची आहे त्याची आम्ही वाट पाहत होतो ते आज मंदिर उघडली झालेली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे। टू व्हीलर्स असो वा थ्री व्हीलर्स, सर्व प्रकारचे पार्ट्स, टायर्स व रिपेरिंगची कामे स्वस्त व कमी दरात फक्त बेलोसे बंधूंच्या निखिल ऑटो स्पेअर पार्ट दुकानात। म्हणूनच आजच भेट द्या आपल्या हक्काच्या बेलोसे बंधूंच्या दुकानाला।